आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अशाची आस वाटणं स्वाभाविक आहे आणि त्याचं दडपण येणं बी साहजिकच आहे. पण तू काय काळजी करू नको, तुझी समधी काळजी देवी आईच्या चरणावर वा, तीच आपलं पालन करणारी आहे, तिला आपली काळजी असते. प्रसाद घे. मी म्हणलं नव काही काळजी करू नको, तुला परीक्षेत चांगलं यश मिळणार आहे. आलेच. एवढी जीवाची घालमेल का करून घ्यायला लागलाय? अग घालमेल तर होणार ना उर्वशे, आज त्या अक्षराच्या परीक्षेचा निकाल आहे. मग कशा पाहिजे काळजी करताय? ती काय उजेड पाडणार आहे ठाव आहे ना आपल्याला, मग टेन्शन कशा पाहिजे घेताय? नाही नाही तू काय बी म्हणू उर्वशे, पण जोपर्यंत आपल्या मनासारखा रिझल्ट लागत नाही नव तोपर्यंत माझ्या जीवाला काही चैन पडायचं नाही बघ. अग तुला कळतंय का, ती अक्षरा ही जर का ही परीक्षा पास झाली तर ती आय पी एस होईल, आणि एकदा जर का ती आय पी एस झाली ना तर मग पोटा पाण्यासाठी आपण हे जे काय काळं बिरं करतोय झोल करतोय हे सगळं कायमचं बंद. मग हातामध्ये पैसे आणायचे कुठून? हा, आणि हे सगळं करताना चुकून जरी त्यानं आपल्याला रंग्यात पकडलं, आपण गावलो गेलो, तर मग काय खरं नाही संपलं सगळं. अगं आयुष्यभर ते आपल्याला जेला सडवत ठेवल खडी फोडत. नाही नाही उर्वशी मला असलं आयुष्य नाही काढायचं जेलात. नाही शांत, सुखाच्या देवळात फुकाचा गजर, ही मांजराच्या घंटेवर उंदराची नजर. कशा काही पाहिजे असं? तुमचं सगळं आयुष्य तुम्हाला जसं हवंय तसं घालवणार आहात तुम्ही. काळजी करू नका, अक्षराने पेपर गुंगीत दिला आहे. पेपर वरून आल्यावर तिची अवस्था काय झाली होती तुम्ही पाहिलं होतं ना? आणि सौता अक्षरच सांगते की तिला पेपर नीट गेला नाही, ती नापास होणार आहे. मग तिला जर एवढी खात्री आहे तर मग हो ग, तुझं म्हणलेलं सगळं पटतंय मला, पण ह्या समजात रिझल्ट लागत नाही तोपर्यंत जीवाला हुरहुर लागत राहणार ना, काळजी वाटत राहणार ना. खरंय काळजी वाटणारच आणि काळजी घ्यावी बी लागणार. उर्वशे कुठे निघालेस आता? काळजी घ्याय. सुंदर बी काय बोलणं झालंय, मी एवढा वेळ लागतो का? फोन करतोय कॉल धरण, फोन बी उचलं ना झालाय. एकदा परत लावून बघ फोन. ताई तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, मला खात्री आहे तुझा रिझल्ट नक्की चांगला येणार, तुझ्या कष्टांचं फळ तुला मिळणार बघ तू. जीजू आले. अहो काय झालं, काय लागला माझा रिझल्ट? बुलकी सांग ना पटकन. जीजू अहो बोला ना काहीतरी, असे शांत का उभे आहात? इथे आमच्या काळजाचे ठोके वाढलेत. तू मला नसेल सांगायचं तर आमच्याकडे द्या, आम्ही बघतो रिझल्ट. द्या म्हणून
गावात बातमी सांगून आलो. पाच झाली, पाच झाली. कॉंग्रॅच्युलेशन. चला ही बातमी ना आपण आता समजेस द्याऊया. अक्षरा अभिनंदन, अभिनंदन. थँक्यू. साहेब अक्षराचा निकाल लागलाय, पण त्या तिनं आपला निकाल लावलाय बघा. अहो पास झाली किती साहेब. आपण एवढी समजी प्लॅन केले, समधी बी फ्लॉप झाले बघा. आपण एवढे कष्ट घेतले, एवढी मेहनत घेतली, समधी माती मूल झाली साहेब. आता ती अक्षरा आयपीएस होणार आणि आपल्या मानगुटावर बसणार साहेब. साहेब तुमचे पैसे बी द्यायला आम्हाला जमणार नाहीत बघा. आता तुमचं काय ना ते तुम्ही बघून घ्या. माफ करा आम्हाला, तुमची मागणी आता आम्ही पूर्ण नाही करू शकत. अहो संपले सगळं आता इथलं आमचं. अहो तिला आमचा काळा बाजार कळला तर? नाही 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 साहेब. ए बाई, तोंडाला का गिरणीचा पट्टा लावून घेतलाय का? नुसती वटवट वटवट. आणि तू सांगायच्या अगोदरच कळलं होतं मला. आणि तुमचा प्रॉब्लेमच आहे तो, सगळं झाल्यानंतर तुम्हाला कळत. पण मी मात्र तुमच्यापेक्षा दोन पावलं पुढे चालतो. आणि काय, खूप उड्या मारत होत्या ना की अक्षराने झोपेत पेपर लिहिलाय. मग हा रिझल्ट कसा आला, कशी झाली ती पास? साहेब खरंच काही कळायला मार्ग नाही बघा. पर आता पुढं काय करायचं समजच अवघड होऊन बसले. आता यातनं कसा मार्ग काढायचा? ठीक आहे, आता फक्त लेखी परीक्षा पास झाली आहे, इंटरव्ह्यू अजून बाकी आहे. ही शेवटची संधी आहे.